तसेच नरविल क्लबच्या वतीनं महिला पालकांची मोफत हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ भाजीपाल्याचे स्टॉल लावले होते. या स्टॉलवर विद्यार्थी पालक नागरिकांनी गर्दी केली होती. बाल आनंद मेळाव्याचे आयोजन मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. बाल आनंद मेळावा आयोजित करण्यामागील जो उद्देश आपला आहे की विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं, नफा तोटा, खरेदी विक्री या ज्या क्रिया आहेत याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता यावा. त्याचबरोबर या ठिकाणी नाणी नोटा ही त्यांच्या अंकगणितामध्ये ज्या क्रिया असतात त्या क्रियाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभूती त्यांना मिळावी म्हणून आपण दरवर्षी बालानंद मेळाव्याचं आयोजन करत असतो. या बालानंद मेळाव्यामध्ये आज विविध प्रकारचे 22 खाद्यपदार्थांचे स्टॉल या ठिकाणी पालकांनी लावलेले आहेत. त्याचबरोबर आणखी एक या बालानंद मेळाव्यातील नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे दरवर्षी आपल्या शाळेतील एका गुणवंत विद्यार्थ्याला भैरवनाथ सायकल सेंटरचे संचालक सन्माननीय सोमनाथजी बनकर साहेब सायकल भेट देत असतात. आजही एका विद्यार्थिनीला ही सायकल या ठिकाणी भेट दिली जाणार आहे. रोटेशननुसार एका वर्षी विद्यार्थिनी असा आपण क्रमांक ठरवलेला आहे. मागच्या वर्षी आपण मुलाला विद्यार्थ्याला सायकल दिली होती, आज या ठिकाणी विद्यार्थिनीला सायकल भेट देण्यात येणार आहे. तर असा हा नाविन्यपूर्ण उपक्रम आपण दरवर्षी आपल्या शाळेमध्ये आयोजित करत असतो. विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ही ओंकार नगरची जी शाळा आहे म्हणजे पूर्ण म्हणजे आमच्या गावातच नाही तर राज्यातली एक नंबरची शाळा असेल आणि इथं जे विद्यार्थी शिकतात त्यांच्या आई वडिलांसाठी सांगू इच्छितो की ही जी शाळा आहे तुमच्या मुलं इथं शिकतात तुमचं भाग्य आहे. कारण कबड्डी सर इतके कष्ट घेतात. मी भरपूर शाळांमध्ये जातो पाहतो पण महापालिकेची शाळा असली सरकारी शाळा असली तर शिक्षक लोक मन लावून शिकवत नाही. पण इथं हा जो स्टाफ आहे त्यांना म्हणजे राज्यस्तरीय असू द्या म्हणजे देशाचे पण पुरस्कार भेटले राज्याचे असू दे जिल्ह्याचे इतके पुरस्कार यांना भेटलेले मॅडम त्याच्यामुळं. आणि सर असा कार्य म्हणजे तुम्ही आजच्या आपण या युगामध्ये पाहतो की ज्या शाळा आहेत या शाळा फक्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या अभ्यासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असतात परंतु आपली ही जी महानगरपालिकेची शाळा आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच विद्यार्थ्यांना भावी जीवनामध्ये जे नागरिक बनण्यासाठी आवश्यक गुण असतात त्यासाठी चांगले नागरिक बनण्यासाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. आमच्या ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये सर्वात प्रथम आयुक्त मानांकन प्राप्त अशी ही शाळा आहे. हा जो काही आज या ठिकाणी आनंद मेळावा आयोजित केलेला आहे मी मागील वर्षी या मेळाव्यासाठी उपस्थित होतो आणि त्यावेळेसही बनकर साहेबांनी या ठिकाणी सायकल भेट दिली होती. तर हे जे काही मदत ते विद्यार्थ्यांसाठी करत असतात प्रत्येक जण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्वरूपाची त्याच्या आवश्यकतेनुसार मदत करत असतात. निश्चितच मी त्या सर्व देणगीदारांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो महापालिकेच्या वतीने की ते विद्यार्थी जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना याचा लाभ घेता येतो. या ठिकाणी जे बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे या ठिकाणी 22 वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे आणि निश्चितच यासाठी जे काही पालकांनी कष्ट घेतले आणि पालकांनाही या निमित्ताने आपली पाककला दाखविण्याचा जो काही इथे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे निश्चितच त्यांच्याही कलागुणांना विद्यार्थ्यांची साथ त्यासाठी मिळत राहील आणि विद्यार्थ्यांमध्ये जे काही व्यावहारिक ज्ञान असतं जे काही पैशांचे देवाणघेवाण असतील आणि जे काही हिशोब आपण ठेवतो किती पैसे घ्यायचे किती द्यायचे ते निश्चितच त्यांच्यासाठी एक वेगळा अनुभव या निमित्ताने त्यांना या ठिकाणी अनुभवता येणार आहे. खरेदी विक्रीचा अनुभव घेत स्टॉल लावलेल्या विद्यार्थ्यांनी 12,000 रुपयांची कमाई केली. कार्यक्रमासाठी वृषाली गावडे, प्रियंका लोळगे, रेश्मा पानसरे, पूनम बडे, दुर्गा गेवारे, कवित वाघमारे, संध्या तोडमल आदींनी परिश्रम घेतले. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.